जावई बापू कसे आहे? त्यांचं सगळं काम वगैरे व्यवस्थित चाललंय ना? एक मिनिट मम्मी, तू मला नेहमी सिद्धेशच्या कामावरून का विचारतेस? मम्मी तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का ग? रादर मला तर आता अशी शंका यायला लागली की प्रत्येक जणच माझ्यापासून काहीतरी लपवत. तुझे मिस्टर रजेवर आहेत का ग? का नाही म्हणजे त्यांना 2-3 दिवस झाले इथं तिथं भटकताना बघतोय मी रस्त्यावर. ये सिद्धेश, हा माझा नेहमीचा भेळवाला. नेहमीचा म्हणजे? म्हणजे महिन्याच्या शेवटी मी इथेच येतो भेळ खायला. का महिन्याच्या शेवटी? का अरे लंच साठी पैसे नसतात ना, भेळीसाठी असतात. भेळवाला भेळ उधारीत देतो. अरे पण तुझा भेळवाला आहे कुठे? हम यहां है साहेब. बोलिए, भेळ खाएंगे क्या? नहीं तो क्या हवा खाने आए क्या? नहीं, वो पहले का आपका उधारी कुछ बाकी है. मेहमान के सामने ऐसा नहीं बोलने का. अरे मेहमान के सामने बताएगा तभी तो उधारी का पैसा मिलेगा. क्या है, कुछ लोगों में शर्म नाम की चीज होती है ना. मैं बेशरम हूँ, भेल बना. ठीक है साहेब. कितनी बाकी है तसे देऊन टाक ना. कितना बाकी है रे अपना? आपका ये देखिए 199 हो गया, 228, 45, 250 रुपया बाकी होता है. 250 रुपये बाकी आहेत फक्त. अरे मग देऊन टाकायचे ना. मला वाटलं तू देतोय. दिले असते रे, पण काय मी पण सस्पेंड झालोय ना. उद्या माझ्यावर पण भेळ खाण्याचीच पाळी येणार आहे. तुम्हाला पण सस्पेंड केलाय का? तुम अपना मुंह बंद राखू ना, आम्हाला बोलू दे ना. तुम बेल बनाओ अपना. मैं कहा ज्यादा बात करता हूँ साहेब, मेरा तो मुंह बंद ही रहता है. जरा आगाऊ दिसतोय ना. जरा जास्तच आगाऊ आहे हा. बायकोचा फोन आहे. हा बोल रुजुता. कुठे बाहेर आहेस का? हा तुला कसं कळलं? नाही, ऑफिस मध्ये असतास तर बोल रुजुता असं न म्हणता हाय डार्लिंग, हाय स्वीट हार्ट असं काहीतरी म्हणाला असतास ना, म्हणून विचारलं. अगं ते मी आताही करू शकतो. बोल डार्लिंग. काही नाही, सहज तुझी आठवण आली म्हणून फोन केला. पण तू बाहेर काय करतोयस रे? अरे तो भिडे मला घेऊन आला होता भेळ खायला. भेळ? काय झालं, अशी दचकलीस का? काही नाही सहज. नंतर परत ऑफिसला जाणार आहेस की डायरेक्ट घरीच येणार आहेस? ऑफिस मध्ये जाणार आहे. ओके, लवकर ये घरी. म्हणजे तू माझ्या आधीच पोहोचणार आहेस की का? मी आज घरीच आहे. का ग? नाही काही नाही सहज. बर ठेवू आता फोन. ठीक आहे. काय झालं रे? काही नाही रे, एक खोट लपवण्यासाठी सतत खोट बोलावं लागत. साहेब तुम्हाला सस्पेंड केलंय और तुम्हारी बायको को मालूम नाही है. ए तुमको क्या करने का है, काम करो ना तुम्हारा. नहीं ऐसा ही जनरल नॉलेज के लिए. ए जनरल नॉलेज, काम कर ना तुझं. ठीक है. भेळ खात आहेत का सिद्धेश भाऊजी? हो. म्हणजे आमचे हे बोलले ते काही खोट नव्हतं. उद्या संकष्टी आहे. उद्या संकष्टी आहे,
माहिती आहे मला. परत परत काय सांगताय? उद्या संकष्टी आहे, उद्या संकष्टी आहे. पण तू इतकी का कष्टी होतेस? अरे वा, जरा गंमत केली मी तुझी. हां, तुम्हाला बरी गंमत सुचते प्रत्येक गोष्टीत. काय झालं तुला इतकं धुसमुसायला? 5:15 वाजून गेलेत, माझी संध्याकाळची वेळ टळून चालली आहे, तरी अजून हिचा चहा येतोच. नवीन संसार आहे, हळूहळू रुळेल त्याच्यात ती, येईल चहा, काय काळजी करू नकोस. नवीन संसार 6 महिने उलटून गेले, एव्हाना सुनाना डोळे लागतात. काहीतरी काय बोलते आई? अण्णा चहा. हा संध्या, हा बघ तुझा संध्याकाळचा चहा आला, घे आता. हे काय फक्त चहाच? आई आओ, बिस्किट पण आहेत ना. ही असली बिस्किट? आई डायट बिस्किट आहेत ती. हे कसलं कुत्र्याचं खाणं? बघू बघू. नाही म्हणजे कुत्र्याची म्हणून नाही सांगत, डायटची बिस्किट आहेत ना म्हणून म्हणतो. मला वाटलं होत संध्याकाळची वेळ आहे, काहीतरी चमचमीत कशील भजी बिजी. आई आओ, पण अण्णांना भजी वगैरे चालत नाहीत ना. तू फक्त अण्णांचाच विचार कर, मी कोणीच नाही या घरात, माझं अस्तित्वच नाही या घरात. असं काय करतेस? तुम्हाला अशी घाबरवून सोडू नकोस, तुझं अस्तित्व नाही म्हणजे. तुम्ही जरा गप्प बसता का? सुने बरोबर बोलताना असं मध्ये मध्ये बोलायलाच पाहिजे का तुम्हाला? बरं एक मिनिट, कालच सोनालीनी शेवगाठी फरसाण आणलंय, मी पटकन तुमच्यासाठी घेऊन येते. हा ऐकलत का? हो, ती शेवगाठी आणते ना. शेवगाठ्याचं मरू देऊ, आपण लवकरात लवकर पनवेलला जाऊया. पनवेलला? हो, इथे काय त्रास आहे? तुम्हाला त्रास जाणवत नसेल पण मला जाणवतो. अगं तो कसा काय? तिची आई सतत चकरा टाकायला लागली आहे. बरं मग? मला तिच्या समोर लहान झाल्यासारखं वाटत. मग बरंच आहे की तुला तुझं वय लपवता येत ना. तुम्हाला ना काहीच कळत नाही. आता काय कळायला हवं? नमस्कार आई. नमस्कार अण्णा. नमस्कार. या आलात, तुमचीच वाट बघत होते. अहो काय सांगता काय, नसल्या चहाची वेळ झाली आहे, अजून कसे आले नाहीत आमचे हितचिंतक शेजारी. अरे वा, चहा बिस्किट, वा वा. सुनबाई आणखीन एक चहा आण ग. सुनबाई घरीच आहेत का आज? हो तर. वा. हो, मग अशी बघितलत ना खिडकीतून मला. पण तू आज घरी कशी? काही नाही, असंच थोडी तब्येत बरी नाहीये म्हणून. हा काय झालं? डॉक्टरकडे जायचं का? चल चल आपण जाऊ, चल डॉक्टरकडे, चल लवकर. अहो एवढं काही झालेलं नाहीये, आणि डॉक्टरकडेच जायचं असेल ना तर सिद्धेश घेऊन जाईल मला. अगं पण त्यो म्हणजे घाणेकरांना यायला वेळ आहे अजून. आलोय आलोय. आला सिद्धेश? सिद्धेश अगदी वेळेवर आला असता तू. काय घाणेकर साहेब, म्हणजे आज एकदम लवकर कसे? मला वाटतं हा प्रश्न मला माझ्या बायकोने विचारायला हवा. अहो पण तिची तब्येत बरी नाही, तिला डॉक्टरकडे न्यायला हवं ताबडतोब. स्वतःच्या बायकोची तरी एवढी काळजी घेतोस का रे रंग्या? अहो आई, हल्ली एरिया डास किती झालेत आपल्या. हो हो झालेत खरे, आणि काही डास तर खूपच मोठे आहेत. अहो ते काय ते डोईंग डेंगू डेंगू, त्याच्या 3-4 केसेस बी झाल्यात एरियात. अहो एकाच्या तर डोक्यात ताप गेलाय, बरळत होता येड्यागत. अजूनही बरळतोय. सिद्धेश तू चहा घेणार आहेस का? हो घेईन थोडा, आणि काहीतरी खायला दे ना. हो खायला फरसाण आहे ना, चालेल तुला? न चालला काय झालंय, भेळ चालते की. म्हणजे? अहो म्हणजे तुम्हाला बघतो की मी भेळ खाताना अधून मधून. हा तुम्ही काय माझ्यावर पाळत ठेवली? पाळत कशाला ठेवू, पण अधून मधून पाहतो मी तुम्हाला भेळ खाताना. सिद्धेश तू फरसाण खाऊन घे. आणि काय मिस्टर बजरंग, सोनाली नाही वाटत आज घरी? आहे आहे. नमस्कार आई अण्णा. हा नमस्कार. नमस्कार सिद्धेश भाऊजी. हा आमचं हे इथंच आहेत का? आमचं हे, सॉरी सॉरी, आमचे हे. सोनाली तू बस ना, काय आणलंय हे बघू जरा.
कांदे पोहे आणि मेथी वडी. अरे वा, कांदे पोहे आणि मेथी वडी मला खूप आवडतात बाबा. वाव, काय मस्त झाली मेथी वडी. सोनाली, तुझ्या हाताला ना खूप चव आहे ग. थँक यू. इतकी टेस्टी मेथी वडी मी कधी खाल्लीच नव्हती. अहो, ऐकलत ना, सोनाली तशी सुग्रण आहेच आहे. तिच्या राशीला सध्या चंद्र आणि सूर्यांची युती आहे ना. सूर्य थोडा तापलेला दिसतोय. सोनाली, तू चहा घेणार का? नाही, नको नको. सिद्धेश भाऊजी, तुम्ही कांदे पोहे खाऊन बघा ना. हो हो, नक्की, मला आवडतात कांदे पोहे. आणि सोनाली, असं अधून मधून काही ना काहीतरी आणत जा. हो हो, नक्की, रोजच आणेन. सोनाली, आज थोडी वेगळी दिसतेस ग तू. वेगळी म्हणजे? छान, स्मार्ट, सुंदर. तू कधी पंजाबी ड्रेस घालत नाही? नाही ना, ह्यांना नाही आवडत. तू ना तुझी हेअरस्टाईल जरा चेंज कर, बॉब कट कर, छान दिसते. अय्या, खरंच? हो, आणि ते थोडे आयब्रोज कर. ठीक आहे ठीक आहे, चालेल, नक्की करेन. ठीक आहे ठीक आहे, काय, चला लवकर. हो चला, म्हणतो ना. थँक यू सिद्धेश भाऊजी. थँक यू सो मच. थँक यू. आ वा सिद्धेश, तुझी मात्रा बरोबर लागू पडली त्याला. खरं, त्या पोरीला पहिल्यांदाच बघितलं मी इतकं असताना. चल चल लवकर, चल म्हटलं बस इकडे. अहो, पण असं काय केलं काय मी? काय केलंस? तू काय केलंस तुला चांगलंच ठाऊक आहे. आणि तुम्ही जे काय करताय ना तेही मला चांगलंच ठाऊक आहे. ए चिमणी, जास्त तोंड वर करून बोललीस ना तर थोबाट फोडून ठेवेन, आधी सांगतोय. ते तर नेहमीच आहे. ए, कसला आरडाओरडा चाललाय घरात? एवढा आरडाओरडा कशा बाय करताय? कशाला करताय? या तुझ्या सुनेनं तिनं जीव नकोसा करून ठेवलाय माझा. मी? हो हो, तू. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. बघ बघ, कशी उलटून बोलते ती. ए, कशाला वर तोंड करून बोलतेस का? एकाएकी तुला कुणाचं वारं बिरं लागलं की काय? कुणाचं नाही ग, त्या शेजारच्या रुजुताचं वारं लागलं हिला. म्हणजे आज परत गेली होतीस की काय माझी निंदा कराया? सासूबाई, मी मुळीच कुठे तुमची निंदा वगैरे करत नाही. मग तिच्याकडे कशाला आलतीस तू आईच्या परवानगी शिवाय? कारण तुम्ही तिथे गेला होतात माझ्या परवानगी शिवाय. काय, तुझी काय का परवानगी घ्यायची? आणि तू कोण एवढी लागून गेलीस बादशाची बेटी? तुमचा लेख तिथे जातो आणि रुजुताशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. अग आयो, काय खोटारडी बाई आहे ही एक नंबरची. काय काय खोटे हो यार, माझ्या देखत कित्येकदा तिने तुम्हाला हकलून दिले. काय हकलून दिलं? कोण आहे रे ती सटवी, मला दाखव एकदा. नाही तिच्या छिंजा उपटल्या ना तर नावाची दुर्गा नाही. अग आयोब, ही काय वाटेल ते बोलते. ती पोरगी लय चांगली आहे. हो हो, चांगली आहे म्हणून तर डाळ शिजत नाहीये ना तुमची तिच्या समोर. ए, तू फारच तोंड वर करून बोलायला लागलीस ग बाजरगशी. तुम्ही नेहमी त्यांचीच बाजू का घेता? माझही एकदा ऐका ना. काय ऐकायचं तुझं? काय ऐकायचं ग? हे बघ, तुला सांगून ठेवते, तो करतो ना ते संपत बरोबर आहे. तुम्ही असंच बोलणार? नाहीतरी तुला बसता लाल आणि उठता मुक्की मारतो ना म्हणून तू बरी आहेस, नाही तर आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असतात. तू हे देवा, सोडव रे मला या जाचातून. अगं ते तर होणारच आहे, होणारच आहे ते. मी तर कवाच याच्या मागे लागली आहे. सोड या रंभेला आणि कर एखादी बायको दुसरी. हा हा, करा ना करा, मी पण बघते ना दुसरी बायको. काय बघतेस ग, काय बघतेस? मी पण बघते ना इथे दुसरी बायको किती दिवस टिकते ती. अगं तू इथे राहशील तेव्हाच ना, इथे तेव्हाच बघशील ना. इथे हौस कोणाला राहायची? भेटला ना आपल्या शेजारचा घाणेकर.
कशाला नाव घेताय त्या भल्या माणसाचं? भल्या माणसाचं कोण आहे रे इथं तो भलकरी? रुजुताचा नवरा। काय तारीफ करत होता हिची, आणि ही बया काय लाजत होती। अरे वा 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 वा। अच्छा, म्हणजे सिद्धेश भाऊजींनी माझी तारीफ केली म्हणून तुमचा हात थैथयाट चाललाय का? असं सांगा ना मग मला। मी आता फोन करून सांगते त्यांना की यापुढे माझी तारीफ करू नका। तारीफ आणि हिची काय हाय रे हिच्यात तारीफ करण्यालायक? हे तर पाप्याचं पित्तर आहे, तोंड बी बघायचं वाटत नाही तिचं। हेच हेच ऐकत आली मी लग्न झाल्यापासून। असं बोलून बोलून मला पार खचवून टाकलं तुम्ही। आणि का केवळ मला मूल होऊ शकत नाही म्हणून? दोष काय फक्त बाईचाच असतो? दोष काय फक्त माझ्यातच असेल? दोष या तुमच्या लाडक्या लेकात नसेल कशावरून? ए बे काय बोलतीस बजा बघ, काय बोलते ही? तोंड वर करून बोलायला लागली आता। ही नाही बोलते आयो, हिच्या तोंडून ती रुजुता बोलते। मला एकदा दाखव रे कोणती रुजुता का फुजिता आहे तर पाटीत चांगलं रट्टाच देते। लोकांच्या पाटीत रट्टा देऊन काय फरक पडणार आहे? तुमचा हा लेख काय बाप होणार आहे का? ए तू तुझा थोबाड सांभाळला तर फोडून ठेवेन। बजा हिला आत घेऊन जा, नाही तर माझ्या हातात काहीतरी विपरीत होईल, विपरीत होईल। चल तू आत। खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर आरडा ओरडा करून लोकांना बोलावून घेईन मी इथे। अरे लवकर तिच्या बाबतीत आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे। तो तर मी लवकरच घेणार आहे। संसार माझा। अरे पक्या कोणाला बघ रे जरा। कुत्र्याच्या भुंकण्यावरून कुणीतरी नको असलेली व्यक्ती आलेली आहे असं दिसतंय। तुझी मुलगी आज यायची होती का? मुलगी काही माझ्या एकटीची नाही आहे। आणि रुजुता नको असलेली व्यक्ती? स्वतःच्या मुलीबद्दल असा विचार करता तुम्ही? मी असा विचार करू शकतो, कारण मी काय तिला माझी मुलगी मानत नाही। तुम्ही न मानल्याने वस्तुस्थिती बदलणारे वाटत। गुड मॉर्निंग मिस्टर घाटगे। गुड मॉर्निंग मिसेस घाटगे। अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। मी म्हटलं होतं तुम्हाला। काय म्हटलं होतं? ती म्हणत होती की विशेष शृंगारपुरांचं बऱ्याच दिवसात दर्शन नाही। मॅडम गेले काही दिवस मी अमेरिकेत होते। हो का? अरे बसा ना तुम्ही, उभ्या का बसा। मी मिसेस शृंगारपुरांना बसा म्हटलं बसा। मी नकोय का तुम्हाला इथे? नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। मिसेस शृंगारपुरांसाठी काहीतरी घेऊन ये ना। हो हो, काय घेणार तुम्ही? म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स, हॉट ड्रिंक्स? व्हॉट? नाही नाही म्हणजे थंड चहा कॉफी वगैरे काही नको। नो फॉर्मॅलिटीज। पाहुण्यांना काहीच न देण्याची आमच्याकडे प्रथा नाही आहे। तुम्ही बसा मी येते। मिसेस शृंगारपुरे तुम्ही अमेरिकेहून एवढा लवकर परत आलात, आय मीन इतक्या अचानक? मिस्टर घाटगे तुम्ही मला घाबरून सोडलं। मी ते कसं काय? अहो एका फालतू माणसासाठी तुम्ही आमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट नाकारता? अहो तुमच्या दृष्टीने तो फालतू माणूस असेलही, पण माझ्या दृष्टीने आणि तसं पाहिलं तर माझ्या दृष्टीने फालतू माणूस आहे। मग तुम्ही एवढे का त्याच्या मागे लागला आहात? कोण मी लागलोय का तुम्ही? अहो मी कोणत्या अर्थाने म्हणते? शृंगारपुरे कळलं मला आपलं काय ठरलं होतं। ठरल्याप्रमाणे मी सगळे प्रयत्न केलेत पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। तुम्ही म्हणालात की तुम्ही त्याच्या रूम मध्ये कॅमेरा बसवलेला होता। बसवला होता पण तो नंतर कुठेतरी नाहीसा झाला। अहो नाहीसा कसा झाला शृंगारपुरे? ते काय मला माहित नाही पण कदाचित रूम सर्व्हिस वाल्याने तो काढून नेला असावा। अरे रूम सर्व्हिस वाला तुमच्या रूम मध्ये तुमचा कॅमेरा काढून घेऊन जातो आणि त्याचा तुम्हाला पत्ता लागत नाही? मिस्टर घाटगे कॅमेरा घाणेकरांच्या स्वीट मध्ये होता। पण मग आता तुम्ही प्रूव्ह कसं करणार? प्रूव्ह करण्यासाठी त्या कॅमेराचा काहीच उपयोग झाला नसता। म्हणजे माणूस जरुरीपेक्षा जास्तच सभ्य निघाला। आजवर मी अनेक पुरुष पाहिले, अगदी जवळून पाहिले, पण याच्यासारखा पुरुष पाहिला नाही।
बायकोशी इतका प्रामाणिक असलेला पुरुष हल्ली सापडत नाही. मला कधी कधी पश्चाताप होतो की मी उगाचच त्याला सस्पेंड करायला लावलं. डोंट टॉक रबीश, तुम्ही काय बडबडताय तुमचं तुम्हाला कळतंय का? इथं ऑफिसनं त्याची एन्क्वायरी प्लॅन केली आणि तुम्ही इथं अशी पड खाताय. अहो पण घाणेकरांच्या विरुद्ध मांडण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. त्याने तुमचा विनय भंग केला असं सांगा. हा माझ्या बायकोचं का नाव घेतो इडियट? सुनो, इनकी वाइफ का नाम नाही लेने का? क्यों, इनका तलाक होने वाला है क्या? अरे आता झालीस ना? नाही, बराच वेळ झाला. खोटं बोलू नकोस, मी आत्ता फोन केला होता तेव्हा नव्हतीस तू. अच्छा, म्हणजे तो फोन तुम्ही केला होतात का? हो, मीच केला होता. काही सांगायचं होतं का मला? काही माणसं ऑफिसमध्ये आल्याशिवाय माझं ऑफिसमध्ये मनच रमत नाही. सोनाली बस ना ग, उभी का? आज तू एकदम फ्रेश दिसतेस. चला बसा बसा बसा. जाताय कुठे तुम्ही? चला म्हटलं मी. सोनाली तू परत का आलीस? काही नाही, माझी तारीफ केल्याबद्दल थँक्स. हा सिद्धेश.